आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता काँग्रेसच्या गोटातून एक मोठी महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज दिल्लीमध्ये आहेत आणि त्यांनी काही वेळापूर्वीच राजीव सातव यांचीही भेट घेतली आहे त्यामुळे सध्या दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आलाय बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची शक्यता वर्तवली जाते तर थोरात आज दिल्लीमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चाही करणार आहेत दरम्यान मुंबई अध्यक्ष बदलल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष देखील बदलणार का याकडे लक्ष लागलंय सोबतच आता नवीन प्रदेशाध्यक्षपदी तरुणांना संधी मिळणार का याबाबतही चर्चा आहे दरम्यान महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख खासदार राजीव सातव यांच्या देखील नावाची चर्चा असल्याची माहिती मिळते तर सोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तरुण देण्याबाबतचा मतप्रवाह आहे काही नेत्यांनी दिल्ली हायकमांडकडे तसं मतही मांडलं असल्याची माहिती मिळते विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे देखील इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे पण पटोलेंना जर प्रदेशाध्यक्षपद दिलं तर पुन्हा विधानसभा अध्यक्ष कोण यावर देखील चर्चा दिल्ली वरिष्ठ नेत्यांशी सुरू असल्याचं बघायला मिळतंय सागर कुलकर्णी आमचे मुंबईचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत सागर काँग्रेसच्या गोटात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्षच्या नियुक्तीनंतर आता प्रदेशाध्यक्ष बदलण्याचं वार सुरू झालेला आहे पुढील येणाऱ्या निवडणुका त्या अनुषंगाने पूर्ण वेळ प्रदेशाध्यक्ष द्यावा का अशा स्वरूपाची चर्चा आहे गेले काही दिवस या संदर्भात चर्चा सुरू असल्याचं समजतं आता स्वतः बाळासाहेब थोरात हे यांनी राजीनामा सादर केल्याची देखील माहिती समोर येत आहे आणि अर्थात दिल्ली हायकमांड तो राजीनामा स्वीकारते का आणि त्यानंतरनं नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असावं याची देखील चर्चा दिल्लीच्या हायकमांड नेत्यांशी सुरू आहे काँग्रेसचे प्रभारी देखील एच के पाटील हे मुंबईत येतील आणि काही नेत्यांशी राज्यातले काँग्रेसचे जे मंत्री आहेत काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार असल्याचे समजतं नवीन तरुण चेहरा दिला द्यावा अशी एक माहिती मिळत आहे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातून असा चेहरा असावा त्याच्यामुळे प्रदेशाध्यक्षाला तरुण चेहरा दिला तर तो महाराष्ट्रामध्ये फिरेल तसंच त्याच्यावर कोणतेही आरोप नसावेत अशा स्वरूपाची एक चाचपणी केली जात आहे यामध्ये स्वतः खासदार राजीव सातव यांचं देखील नाव चर्चेत आहे कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर अमित देशमुख यांची देखील नावं जोरदार चर्चेत आहेत राजीव सातव यांच्याकडे गुजरातचं प्रभारी पद असल्यामुळे किती जबाबदारी देतील याविषयी एक शंका व्यक्त केली जात आहे पण राज्यातल्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एकाला ही जबाबदारी देण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे अर्थात दिल्ली हायकमांड नेते जे आहेत ते अंतिम वेळेत असा निर्णय घेतात आता नेमकं कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतायत का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे बरोबर त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदा संदर्भात घडणाऱ्या घडामोडींची अशीच अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तूर्त धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी आणि याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र काँग्रेसची उद्या मुंबईमध्ये महत्वाची बैठक आहे या बैठकीमध्ये राज्य प्रभारी एच के पाटील देखील सहभागी होणार असल्याचं कळतंय तर बैठकीत बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती मिळते या बैठकीसाठी महिला आणि बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख खासदार राजीव सातव उपस्थित असणार आहे आणि त्यांच्या नावाची देखील प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चा असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे त्यामुळे उद्याच्या या बैठकीत नेमका काय महत्वाचा निर्णय होतो का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे बैठकी संदर्भातल्या तपशीलवार माहितीसाठी प्रशांत लीला रामदास फोनवरून आपल्या सोबत आहेत प्रशांत महत्वाचं म्हणजे एकीकडे बाळासाहेब थोरातांच्या बदलांची यांच्या प्रदेशात बदलांची वारे सुरू आहे दरम्यानच्या काळात तरुण व्यक्तीला संधी देण्याची अशीही चर्चा आहे दिल्लीच्या हायकमांडला निर्णय घ्यायचा त्यापूर्वी सर्व आमदारांचे आणि खासदारांचे मत जाणून घेण्याकरता एक महत्वाची बैठक मुंबई मध्ये आयोजित करण्यात येणार आहे या बैठकीला राज्य प्रभारी जे आहेत के पाटील ते सहभागी होणार आहे सोबतच इतरही जे कार्यकारी अध्यक्ष ते देखील सहभागी होणार आहे एक अत्यंत महत्वाची बैठक उद्या होणार आहे या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे स्वाती अगदी आणि प्रशांत उद्या होणाऱ्या या बैठकी संदर्भात आपल्याकडून वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू तूर्त धन्यवाद या माहितीसाठी
आता बातमी आहे औरंगाबादच्या नामांतराच्या वादासंदर्भातली. औरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे हे आशिष शेलार, काँग्रेस आणि अबू आझमी या सर्वांना माहिती आहे असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलंय. खरं तर भाजपनं हे नामांतर करायला हवं होतं असंही राऊत म्हणालेत. सोबतच अबू आझमी समजदार नेते आहेत, ते विरोध करणार नाहीत आणि भाजपची MIM सोबत मैत्री आहे, त्यामुळे भाजपनं त्यांची समजूत काढावी असं देखील राऊतांनी म्हटलंय. इतकंच नाही तर नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे, तो प्रस्ताव भाजप मंजूर का करत नाही असा सवालही राऊतांनी विचारलाय. संभाजीनगर तो जे विमानतळ आहे आंतरराष्ट्रीय, औरंगाबाद विमानतळ ज्याला तुम्ही म्हणता, त्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने जे संभाजीनगर केलं तसं आम्ही छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करा असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं केंद्राकडे पाठवलेला आहे. भारतीय जनता पक्षानं दिल्लीत जाऊन हा प्रस्ताव अद्याप का रखडला, हे का होत नाही विमानतळाचं नाव संभाजीनगर, ह्याच्यावरती राज्याच्या जनतेला खुलासा. आणि बातमीसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा News 18 लोकमत. आपण पाहत आहे News 18 लोकमत आणि आता एक महत्वाची बातमी आहे. 6 जून 1674 शिवराज्याभिषेक झाला होता आणि आता हा दिवस राज्यात शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. या दिवशी राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांवरती गुढी उभारून हा दिवस साजरा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. राज्यातल्या जवळजवळ 30,000 ग्रामपंचायतीवर, पंचायत समितींच्यावर आणि राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयावर 6 जून रोजी सकाळी गुढी उभा केली जाईल आणि गुढी उभा करून सर्व कर्मचारी आणि पदाधिकारी यांना सक्तीनं त्याच्यापुढे त्याला नतमस्तक होऊन अभिवादन करावं लागेल. आणि आता भिवंडी शहरातून एक अपघाताची बातमी आहे. भिवंडी शहरात वाहतूक नियमांचं पालन होत नसल्यानं एक अपघात झालेला आहे. एका हातगाडीला बसनं धडक दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं हा अपघात झालाय आपल्याला बघायला मिळेल. हा अपघात वंजारपट्टी नाका इथल्या रोडवरती फुटपाथवरती दुचाकी लावल्यानं एक हातगाडीवाला ज्येष्ठ व्यक्ती चुकीच्या बाजूनं जात असताना, रॉंग साईडनी जात असताना समोरून आलेल्या बसनं कट मारल्यानं तो बसचा मागचा भाग त्याला लागला. या हातगाडी असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला तो भाग लागला बसचा पाठीमागचा आणि त्यामुळे कशा पद्धतीनं त्याला इजा झाली आहे, त्याला धक्का बसला हा हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळते. हा वृद्ध व्यक्ती जखमी झालेला आहे, मात्र रोडवरती वाहनं लावली जातात, चुकीच्या पद्धतीनं ही वाहनं लावली जातात. खरं तर अशा पद्धतीनं परवानगी नसते, पण तरी देखील वाहनं अशा पद्धतीनं रस्त्याच्या बाजूला लावली जातात आणि त्यामुळे कशा पद्धतीनं अपघात होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ. आणि आता बातमी आहे बीडमधून. बीडमध्ये वाळू माफी यांची मुजोरी सुरूच आहे. गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन शिवारात गंगावाडी इथे एका वाळू माफियानं शेतकऱ्यास चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकऱ्याला चिरडून हा वाळू माफिया तिथून पसार झालाय. आज सकाळी 6:30 सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात शेतकऱ्याच्या शरीराचे अक्षरशः 3 तुकडे झालेत. तर रुस्तुमची या ठिकाणच्या एका व्यक्तीनं असं मत जे आहे ते व्यक्त केले. रुस्तुमची असं शेतकऱ्याचं नाव आहे, त्यांचं आडनाव मते असल्याचं देखील कळत आहे. दरम्यान वाळू माफियावरती तातडीनं त्वरित कारवाई करावी अशी देखील मागणी होती. अशा या मुजोर वाळू माफियांवरती कारवाई का होत नाही असा देखील संतप्त सवाल इथल्या ग्रामस्थांनी विचारला आणि जोपर्यंत अशा मुजोर वाळू माफियांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत हा मृतदेह या शेतकऱ्याचा ताब्यात घेणार नाही असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलाय. आणि त्याच पार्श्वभूमीवरती ग्रामस्थांनी आता आंदोलन देखील सुरू केलंय.
ही अत्यंत धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी घटना आपण बीडमधली पाहतोय. वाळू माफियांची मुजोरी आपण अनेकदा पाहतो, पण अशा पद्धतीनं अत्यंत निर्घृणपणे त्या वाळू माफियानं शेतकऱ्याचा खून म्हणावा केलेला आहे. 3 तुकडे त्या शेतकऱ्याच्या शरीराचे या ठिकाणी झालेले आहेत. अक्षरशः त्याला गाडीच्या खाली चिरडलेलं आहे, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय. आणि या घटनेमुळे निश्चितच ग्रामस्थ संतप्त झालेले आहेत, आक्रमक झालेले आहेत. आणि जोपर्यंत या मुजोर वाळू माफियावरती कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका या ग्रामस्थांनी घेत या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय. अनेकदा वाळू माफियांच्या मुजोरीला अनेक जण बळी होताना आपल्याला बघायला मिळतात. अशा सातत्यानं घटना घडत असताना प्रशासन मात्र कडक कारवाई का करत नाही असा प्रश्न या ग्रामस्थांनी विचारलेला आहे. आणखीन एक बळी या ठिकाणी वाळू माफियांच्या मुजोरीचा गेल्याचं बघायला मिळतंय. शेतकऱ्याला अक्षरशः चिरडून हा वाळू माफिया तिथून पसार झालाय. आणि यानंतर बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. हाताचे पंजे नसलेल्या गायत्रीची स्टोरी, जिच्या हाताला पंजा नाहीये अशा गायत्रीची स्टोरी न्यूज 18 लोकमतवरती पाहताच गायत्रीला भेटण्यासाठी स्थानिक नेत्यांसह अमरावतीच्या यशोमती ठाकूर यांनी व्हिडिओ कॉल करून गायत्रीची विचारपूस केलेली आहे. मला काल सकाळी आमदार अमोल मिटकर यांचा कॉल आला होता. गायत्रीला हे ओळखत नाही असं नाहीये, मात्र आतापर्यंत गायत्रीची विचारपूस केली नव्हती. दर्यापूरला एका कार्यक्रमात गायत्रीची मदतीची अपेक्षा तिनं केली होती असं यशोमती ठाकूर यांनी या ठिकाणी निवेदन दिलं होतं. तर महिला आणि बाल कल्याण मंत्री या ठिकाणी बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी गायत्रीशी संवाद साधलेला आहे. खूप मोठं यश न्यूज 18 लोकमतच्या बातमीचं म्हणावं लागणार आहे. त्यामुळे गायत्रीला एक मोठी मदत या ठिकाणी मिळू शकतो अशी आशा जी आहे ती निर्माण झालेली आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अकोट तालुक्यातीलच आहेत आणि खुद्द आमदार अमोल मिटकरी आणि गायत्री एकाच गावातले आहेत. तरी देखील मदतीपासून ती वंचित होती आणि न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवली आणि या बातमीची दखल घेत ही बातमी पाहताच सर्वांच्या हृदयाला पाजर फुटला आणि तिची विचारपूस जी आहे ती सुरू झालेली आहे. स्वतः यशोमती ठाकूर यांनी देखील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तिच्याशी संवाद झालेला आहे. टीव्हीच्या स्क्रीनवर जो तुम्ही व्हिडिओ पाहताय हाच तो व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओच्या माध्यमातून थेट यशोमती ठाकूर यांनी गायत्रीशी संवाद साधत तिची विचारपूस केली आहे. आणि न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या या यशासोबतच अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता पिंपरी चिंचवड मधून एक धक्कादायक बातमी आहे. एका पाळीव कुत्र्याला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून दिल्याची अमानुष घटना ताजी असतानाच आता कुत्र्याला पोत्यात घालून जाळल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार सांगवी परिसरात घडलाय. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सांगवी परिसरातील पिंपळे गुरव भागात राहणाऱ्या विनोद मुरार यांचा पाळीव कुत्रा बाहेर फिरून घरात आला तेव्हा त्याच्या तोंडाला फेस आला आणि त्याचा मृत्यू झाला. हे अचानक कसं घडलं हे बघण्यासाठी मुरार यांनी बाहेर शोधाशोध सुरू केली तेव्हा त्यांना एक कुत्रा पोत्यात टाकून त्याला जाळल्याचं आढळून आलं, तर आणखीन एका कुत्र्याचा जखमी अवस्थेत मृत्यू झाल्याचं देखील त्यांना आढळलं. सोबतच 2 कावळे देखील मृतावस्थेत आढळून आले. हा सर्व प्रकार विषप्रयोग करून केला गेला असावा अशी शंका आल्यानं त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आहे. आणि बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची, ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो पुढच्या बुलेटिनमध्ये. माझी सहकारी श्वेतासह बघत रहा न्यूज 18 लोकमत.